स्वागत, मशिदी संदर्भातली ज्ञानवापी सुरुवातीला वजूखान्यावर मुस्लिम पक्षकारांची चुकीची विधानं असल्याचं मत यूपी सरकारनं व्यक्त केलंय ज्ञानवापी प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये उत्तर प्रदेश सरकारनं आपली बाजू मांडली आहे कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय थांबवला जाऊ शकतो असं सुप्रीम कोर्टानं या बाबतीत म्हटलं आहे जिल्हा न्यायाधीशांसमोर हिंदू आणि मुस्लिम या दोनही पक्षकारांनी बाजू मांडावी असं मतही सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलेलं आहे उत्तर प्रदेश सरकारनं सुद्धा या संदर्भामध्ये आपली व्यक्त सुप्रीम कोर्टामध्ये मांडली आहे सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडत असताना उत्तर प्रदेश सरकारनं वजूखान्यावर मुस्लिम पक्षकारांची चुकीची विधानं असल्याचं बाजू यूपी सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये मांडली आहे आपले प्रतिनिधी अभिजित करंडे वाराणसीहून सध्या आपल्या सोबत आहेत अभिजित कविता अत्यंत महत्त्वाची सुनावणी आता सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे आणि ज्याचे पडसाद वाराणसीच नाही तर अवघ्या देशभर उमटणार आहेत कारण की आजची सुनावणी हे निश्चित करणार आहे की नेमकं वाराणसीच्या कोर्टाचं जे काम आहे ते कायद्या किंवा ते प्रोसिजरनुसार चालू आहे किंवा नाही कारण की वाराणसी कोर्टानं जे आदेश दिलेले होते या प्रकरणामध्ये ज्ञानवापी मशीद प्रकरणामध्ये त्या आदेशांनाच चॅलेंज करण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये आज खरं तर तीन लोक जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करत आहेत वरिष्ठ वकील आहेत सी एस वैद्यनाथन ते एका हिंदू पक्षकाराचे वकील म्हणून ते सुप्रीम कोर्टामध्ये हे करत आहेत बाजू मांडत आहेत यू पी सरकारकडून तुषार मेहता जे सॉलिसिटर जनरल आहेत ते स्वतः बाजू मांडत आहेत आणि हुजेफा अहमद जे आहेत ते मुस्लिम पक्षकारांकडून बाजू मांडत आहेत पण आत्ता जर आत्ताची जी अपडेट आहे ती अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे असं मला वाटतं कविता आणि या एका वाक्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या निश्चित नेमकं काय होणार आहे याची झलक जी आहे ती आपल्याला बघायला मिळू शकते अहमदी असं म्हणतात हुजेफा अहमदी जे मुस्लिम पक्ष मुस्लिम पक्षकारांचे वकील आहेत ते म्हणतात की कोर्टानं प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट बघावा त्याच्यावरती जजेस जजेस जे आहेत डी वाय चंद्रचूड यांचं खंडपीठ त्यांनी तो क ॲक्ट मागून घेतला त्यामध्ये अहमदी असं म्हणत आहेत की कुठल्याही धार्मिक स्थळाची स्थिती बदलली जाऊ शकत नाही मात्र हिंदू पक्षानं जे आहे तो हेच नेमकी मागणी केलेली आहे त्यावरती जस्टिस चंद्रचूड यांच्या बेंचने असं म्हटलं आहे माल की मालकी हक्क सांगितलेला नाही आहे केवळ पूजेचा अधिकार जो आहे तो मागितलेला आहे त्याच्यावरतीसुद्धा अहमद यांनी आक्षेप घेतलेला आहे ते असं म्हणत आहेत की सुद्धा चुकीचं आहे कारण की यामुळं त्या जागेची स्थिती जी जा आहे किंवा त्याचा पर्पज जो आहे त्याचं कॅरेक्टर जे आहे ते, जा जा ते बदललं जाऊ शकतं त्याच्यावरतीसुद्धा चंद्रचूड यांच्या बेंचनी कमेंट केली आहे ते म्हणतात की आम्ही अयोध्या अयोध्येचा जो निर्णय दिला त्याच्यामध्ये सुद्धा प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टमध्ये सुद्धा काही पॅराग्राफ आम्ही नमूद केलेले होते अहमदी म्हणतात की इथं कमिशनच बनायला नाही पाहिजे होतं कमिशन म्हणजे जे कोर्ट कमिशन बनलं होतं ज्यांनी सर्वे केला वाराणसी कोर्टानं जसा आदेश दिला तर तो आदेशच चुकीचा आहे ते बनलंच नाही पाहिजे होतं असं अहमद यांचं म्हणणं होतं त्याच्यावरती जस्टिस चंद्रचूड जे आहेत ते असं म्हणत आहेत की तथ्य सुनिश्चित करणं हे सेक्शन तीनचं उल्लंघन होत नाही म्हणजे जर एखाद्या पारसी अग्यारीमध्ये किंवा प प्रार्थनास्थळामध्ये इसाई प्रतीक किंवा क्रॉस आढळलं तर त्या जागेचं स्टे धार्मिक स्टेटस जे आहे ते आपण चेक करू शकतो म्हणजे ते चेक करायला कुठलीही परवानगी न देणं हे चूक आहे त्यामुळं वाराणसी कोर्टानं एका अर्थी जो निर्णय दिलेला आहे तो सुरक्षित राहू शकतो असं सूचित करणारं हे वक्तव्य जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये केलं गेलेलं आहे आणि हा वाद जो हा वाद जो आहे तो सिव्हिल वाद आहे आणि तो त्या नियमांच्या अंतर्गत येतो असंही जज सुप्रीम कोर्टाचे जज म्हणत आहेत त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी असं म्हटलेलं आहे त्याच्या पुढे जाऊन की तुम्ही हे सगळं जे प्रकरण आहे तुमचा जो युक्तिवाद आहे तुम्ही डायरेक्ट थेट जे सुप्रीम कोर्टात आलेला आहात ते तुम्ही आधी जिल्हा न्यायालयाकडे जा तिथं तुमचा युक्तिवाद करा मात्र अहमदी जे आहेत ते असं म्हणत आहेत की जिल्हा न्यायालयामध्ये ज्या पद्धतीनं तिथं गोष्टी चालू आहेत तर तिथं आम्हाला जिल्हा न्यायालयानंच त्याचे आदेश दिलेले आहेत आणि जिल्हा न्यायालयानंच वर्षिपिंग ॲक्टचा ॲक्टला छेद देणारे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळं आम्हाला इथपर्यंत यावं लागलं मात्र त्यानंतर पण सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला इथं पुन्हा येण्याची मुभा आहे तुम्ही पहिल्यांदा हे प्रकरण जे आहे तुमचा जो काही युक्तिवाद आहे त्याबद्दलचा तुम्ही आधी जाऊन तो तिथे खालच्या कोर्टामध्ये मांडला पाहिजे आणि मग तुम्ही इथं आलं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी तिथं आपले निरीक्षण नोंदवताना म्हटलेलं आहे कविता अभिजित सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे खालच्या कोर्टानं वाराणसी सत्र न्यायालयानं सर्वेक्षणाला जी परवानगी दिली होती त्या सर्वेक्षणाच्या विरोधात हे अपील करण्यात आलं होतं आणि त्या सगळ्याला आधार होता तो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या वर्शिपिंग ऍक्टचा आता जे तुम्ही सर्व संभाषण सांगितलं सर्वोच्च न्यायालयासमोरच्या सुनावणीमध्ये जी याची जी, जी चर्चा होतीये त्यावरून असं दिसतंय की हे सर्वेक्षण पूर्णपणे कायद्याच्या कक्षेच्या बाहेर नाही असं सुप्रीम कोर्टाचं मत असावं नक्कीच नक्कीच कविता आपण मी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो तो जो संवाद आहे जजेससा आणि अहमदी हुजेपा अहमदी जे मुस्लिम पक्षकारांचे वकील आहेत त्यांच्यामध्ये झालेला त्याच्यामध्ये तो संवाद मी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी वाचून दाखवतो त्याच्यावरून लक्षात येईल की वाराणसी कोर्टानं दिलेला निर्णय जो आहे तो चुकीचा नाही आहे असंच सूचित करायचं आहे सुप्रीम कोर्टाला मधी मधी असं म्हणाले होते की कोर्टनं कोर्टानं प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट बघावा त्याच्यावरती कोर्टानं तो ॲक्ट मागून घेतला अहमदी म्हणतात की किसी धार्मिक जगह की स्थिती नाही बदली जा सकती लेकिन हिंदू पक्ष का आवेदन यही मांग कर रहा आहे त्याच्यावरती जजेस म्हणतात की माल मालकी हक्क मागितलेला नाही आहे केवळ पूजेचा अधिकार मागितलेला आहे त्यामुळं तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे बघावं लागेल अहमदी असं म्हणतात पण ते सुद्धा चुकीचं आहे कारण यामुळं या, या जागेचं म्हणजे ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणामुळे त्या जागेचं कॅरेक्टर आणि पर्पज बदललं जाऊ शकतं आणि ती भीती जी आहे ती त्यांनी व्यक्त केली त्याच्यावरती जजेस म्हणतात की आम्ही अयोध्येचा निर्णय ज्यावेळेला दिला होता त्यावेळेला प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टमध्ये काही पॅराग्राफ ॲड केले होते किंवा आम्ही पॅराग्राफ लिहिले होते ते तुम्ही रेफर करा असं अहमदींना जजेसनी सांगितलेलं आहे त्याच्यावरती व त्याच्यावरती सुद्धा जस्टिस चंद्रचूड यांनी स्पष्टपणे तिथे एक वाक्य म्हटलेलं आहे जे अत्यंत महत्त्वाचं आहे तथ्य सुनिश्चित करणं सेक्शन तीन का उल्लंघन नाही म्हणजे तिथं ज्या वस्तुस्थिती आहे ती सुनिश्चित करणं वस्तुस्थिती जी काही असेल ती सुनिश्चित करणं हे सेक्शन तीनचं उल्लंघन होत नाही तसंच पुढं असं म्हणत आहेत जस्टिस चंद्रचूड एखादी जर पारसी अग्री असेल एखादी पारसी पारसी प्रार्थनास्थळ असेल आणि तिथं जर क्रॉस किंवा इसाई प्रतीक सापडलं तर त्या जागेचं धार्मिक स्टेटस जे आहे त्याची चौकशी किंवा त्याची जी पडताळ आहे ती होऊ शकते आणि हा सिव्हिल वाद आहे हा सिव्हिल वादाच्या अंतर्गत येणारा नि प्रकरण आहे असं स्पष्टपणे सुनावलेलं आहे त्याच्यामुळं वाराणसी कोर्टानं दिलेला बर जो निर्णय आहे की या जागेचं सर्वेक्षण करण्याचा चार महिलांनी जी याचिका दाखल केलेली होती की इथं मन इथं मस्जिद नव्हे तर मंदिर होतं तेव्हा तिथं शिवलिंग सापडलं असा जो दावा केला होता त्याच्यावर तो जो निर्णय सर्वेक्षणाचा दिला तो चुकीचा ठरणार नाही असं दिसतंय पण मी सुरुवातीला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की या युक्तिवादाच्या आधी अजून काही गोष्टी सुप्रीम कोर्टामध्ये घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एका गोष्टी बद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली ती म्हणजे हा जो रिपोर्ट आहे कमिशनचा रिपोर्ट तो कोर्टात सादर होणं अपेक्षित होतं तो कोर्टात सादर झाला पण तो मीडियामध्ये लीक झाला त्याच्यावरती जजेसनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आणि ते म्हणाले की हे चुकीचं आहे तो सार्वजनिक होणं कोर्टाच्या बाहेर हे चुकीचं आहे पण एकूण असं दिसतंय की वाराणसी कोर्टाचा जो निर्णय आहे तो निश्चित शक्तो। निश्चित राहू राहू शकतो शकतो आणि या सगळ्यामधले आणखीन एक अपडेट की हिंदू पक्ष आहे मुस्लिम पक्ष आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडतात याचबरोबर उत्तर प्रदेश सरकार सुद्धा आपली बाजू मांडतात अर्थात आतापर्यंतच्या सुनावणीत उत्तर प्रदेश सरकारची बाजू ही वजू खाण्यापुरतीच मर्यादित राहिले त्यामुळे या सगळ्या संदर्भात सुनावणी काय होते सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणारच आहे वजू मुस्लिम पक्षकारांची विधानं चुकीची असल्याची बाजू उत्तर प्रदेश सरकारनं सध्या सुप्रीम कोर्टामध्ये मांडली आहे आणि हीच अपडेट घेऊन आपण अभिजितकडे जाऊयात अभिजित सुप्रीम कोर्टामध्ये हिंदू पक्ष आणि मुस्लिम पक्षासोबतच उत्तर प्रदेश सरकार सुद्धा आपली बाजू मांडत आणि उत्तर प्रदेश सरकार असं म्हणत की वजू खाण्यापुरतीच त्यांची बाजू मर्यादित आहे आणि आत्ता जी अपडेट येते सुप्रीम कोर्टामधली ती तुम्ही एकदा स्पष्ट करून सांगा कविता वजूखान्याबद्दल वजू खाण्याबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं होतं की वजूखाना जरी तिथे सुरक्षित किंवा प्रतिबंधित केलेला असला तरीसुद्धा तिथे वेगळी जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं तिथं जे सांगितलं जातं आहे की नमाज पडण्यामध्ये अडथळे आले किंवा वजू करण्यामध्ये अडथळे आले तर तसं नाही आहे शेवटी असं आहे की ती जी प्रक्रिया आहे किंवा ती ती जी प्रथा आहे वजू करण्याची त्यासाठी जी वेगळी व्यवस्था जी आहे ती ज्ञानवापी मस्जिद परिसरामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळं हे जे प्रकरण आहे त्याला तुषार तु, मेहता आणि अहमदी यांच्यामध्ये थोडीफार त्यावेळेला शाब्दिक चकमक सुद्धा झाली कोर्टामध्ये आणि चुकीची माहिती देत असल्याबद्दल तुषार मेहतानी तिथे इंटरव्ह्यू सुद्धा केलं आणि इथं स्पष्ट के, केलं कोर्टामध्ये की के अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट घडलेली नाहीये नमाज पडणे आधी वजू करणे अभिजित मी तुम्हाला थोडस थांबवते इथे सगळ्यात महत्वाची अपडेट सुप्रीम कोर्टाकडनं येते आहे यानंतरची सुनावणी जिल्हा न्यायाधीशांसमोर ज्ञानवापी प्रकरणाची आता होणार आहे या अगोदर सुप्रीम कोर्टानं आपला पुढचा आदेश येईपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयासमोर या प्रकरणाची कोणतीही सुनावणी होऊ नये असे आदेश दिले होते मात्र आजच्या सुनावणी नंतर जिल्हा सत्र न्यायालयासमोर म्हणजेच वाराणसी जिल्हा सत्र न्यायालयासमोर ज्ञानमापी मशिदी प्रकरणात जी सुनावणी सुरू होना आहे ती होणं शक्य होणार आहे आणि याचे परिणाम नेमके काय होतील हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात अभिजितकडे अभिजित अत्यंत महत्वाची आ, महत्वाचा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये आता जस्टिस चंद्रचूड यांनी आदेश वाचून दाखवलेला आहे त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्ही हा जो सगळा हे जे सगळं प्रकरण आहे हे सगळं प्रकरण आम्ही सिनियर डिव्हिजन जिल्हा न्यायालयाकडे पाठवत आहोत आणि या प्रकरणाशी निगडीत जी काही सगळे अर्ज आहेत किंवा याचिका आहेत त्या जिल्हा न्यायालयासमोर आधी त्याचा युक्तिवाद होईल ती प्रकरण आधी तिथं निकाली निघतील आणि त्यानंतरच पुढचा आदेश जो आहे तो देण्यात येईल ऑर्डर सात आणि रूल अकराचं जे आवेदन आहे त्यानुसार ह्या सगळ्या सुनावण्या होतील आणि कोर्टाचा जो सुप्रीम कोर्टाचा जो अंतरिम आदेश जो आहे तोसुद्धा लागू राहील सुप्रीम कोर्टाचा अंतरिम आदेश कविता असा होता की वजूखानाचं जे क्षेत्र होतं आणि जिथं शिवलिंग मिळालं असं जे म्हटलं जात होतं तो प्रतिबंधित ठेवावा हा आदेश होता तो सुरक्षित राहणार आहे त्याच्यामुळे तिथं यापुढं मुस्लिम समुदायाला वजू करता येणार नाहीये आणि ते प्रतिबंधित क्षेत्र हे सुरक्षित ठेवण्याचे आदेश जे आहेत ते अभिजित सध्या मे महिना आहे कोर्टाच्या सुट्ट्यांचा सीझन आहे आता जो निर्णय आलेला आहे त्याचा परिणाम नेमका काय होईल यामुळं एकूण निकाल जो आहे ज्ञानवापी मशिदीचा जिल्हा सत्र न्यायालयाचा तो लांबणीवर पडण्याची चिन्ह लांबणीवर पडण्याचे चिन्ह असू शकतात कविता कारण यामध्ये दोन अनेक अर्ज जे आहेत ते दाखल झाले आहेत आणि वेगवेगळ्या कारणांसाठी जे ते अर्ज आहेत सुप्रीम कोर्टामध्ये आता या प्रकरणाची गायनवापी प्रकरणाची सुनावणी जी आहे ती जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे म्हणजे आत्ता जे कोर्टानं सांगितलं की तुम्ही सिव्हिल कोर्टात जा आणि या प्रकरणी जर तुम्हाला सुनाव सुनावणी हवी असेल तर आता ती जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे आत्ता वीस तारखेला म्हणजे आज तर कोर्टाचं काम काही होऊ शकलेलं नाही आहे उद्या आणि परवा सुट्टी आहे तेवीस तारखेला सोमवार आहे आणि लवकरच सु... आ... कोर्टाला सुट्ट्या पण लागणार आहेत त्याच्यामुळं जवळपास महिनाभर ही सुनावणी जी आहे ती लांबू शकते मात्र अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट आहे ती कोर्टानं स्पष्ट केलेली आहे की तुम्हाला या सगळ्या प्रकरणी जे काही तुमचे आक्षेप असतील किंवा जे काही तुम्हाला म्हणणं मांडायचं असेल ते सगळं जे तुम्हाला मांडावं लागेल ते अर्थातच तुम्हाला जिल्हा न्यायालयासमोर मांडावं लागेल तिथं ते प्रकरण निघाल निघेल आणि मग तुम्हाला हवं तर तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे खुले आहेत तुम्ही तिथं अपील करू शकता असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की एखादं धार्मिक स्थळ असेल तर त्याची तिथं जर काही वेगळ्या गोष्टी आढळून आल्या तर त्याची पडताळ करणे किंवा त्याची चौकशी करण्याचा अधिकार जो आहे तो तो अधिकार अबाधित आहे आणि तसा आदेश जो आहे ते कोर्ट देऊ शकतो कविता बरोबर त्यामुळे सर्वेक्षणाचा जो अहवाल वाराणसी कोर्टाकडे आहे त्या अहवालाबाबत आता वाराणसी कोर्टामध्ये नेमकी काय सुनावणी होते त्या अहवालावर वाराणसी सत्र न्यायालय काय निर्णय घेते याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल कारण याच्या सुनावणीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर अभिजित धन्यवाद तुम्ही